निफाड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। सध्या कुंभारी आणि पंचक्रोशीतील पाटालगतच्या गावांना पिण्यासाठी पाणी राहिले नाही। ग्रामपंचायत ज्या विहिरीतून पाणी पुरवठा करीत होती त्या विहिरींनीही पाण्याचे तळ गाठले आहेत, त्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव यांनी केली। 2 महिन्यापासून पालखेड डाव्या कालव्याला पिण्यासाठी कुठले आवर्तन आलेले नाही। प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासंदर्भात कुठलं नियोजन केले नसल्यामुळे कुंभारी व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना 2-2 किलोमीटर जावं लागत आहे। तरी प्रशासनाला विनंती आहे पालखेड डाव्या कालव्यामधून पिण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी ग्रामस्थांच्या वतीनं व कुंभारी परिसराच्या वतीनं विनंती करतो। जर पालखेड डाव्या कालव्याला पाणी जर सुटले नाही तर पुढील दिशा ग्रामस्थ व परिसरातील जनता ठरून ही कळवण्यात येईल। या पाणी टंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। 1 महिन्यापासून अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। लवकरात लवकर पालखेड डाव्या कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी भाजपनं केली। सागर निकाळे, दिशानुज, निफाड़।